मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कारागृहात असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंगच्या जामीन अर्जावर कोर्ट आज निकाल देण्याची शक्यता आहे. गेली 3 वर्ष साध्वी प्रज्ञा सिंग मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातली मुख्य आरोपी म्हणून जेलमध्ये आहे. साध्वीनं अनेक वेळा जामीन मिळावा यासाठी कोर्टाकडे अर्ज केले होते, पण विविध कारणांमुळे कोर्टानं साध्वीचा जामीन अर्ज फेटाळला. मध्यंतरी साध्वीची प्रकृती खराब असल्याच्या कारणावरून साध्वीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.